नाट्यशास्त्र उन्त्रिंशेध्याये तताद्योध्य विधानम् तताद्योध्य विधानम् रसेषु मध्यमग्रामिकानां जातीनां प्रयोगः रसेषु षड्जग्रामिकानां जातीनां प्रयोगः चार आरोही अवरोही स्थायी संचारी चेति चत्वारो वर्णः अलंकारः स्थायी वर्णसमाश्रय अलंकारः संचारी वर्णसमाश्रय अलंकारः चारी आरोही वर्णसमाश्रय अलंकारः अवरोही अवरोही वर्णसमाश्रय अलंकारः अलंकाराणां प्रयोगः अलंकाराणां लक्षणानि मागधी अर्धमागधी समन्विता पृथुला चेति चतस्त्रो गीतयः वादिकस्त्र करणाश्रय चत्वारि घातवः चतुर्विधो विस्तारधातुः पञ्चविध करणधातु पञ्च आद्विधातु स्त्रितो गतिवृत्तय वृत्तोनां जातयः तत्वादिविधं श्रोणावाध्यं विपश्चो विधानी करणानि बहिर्गीतानि आश्रवण आरंभ वक्रपाणि संघोटन परिघंटन मार्गो मार्गसारितं लीलाकृतम् नाट्यशास्त्र चैप्टर 29 ऑन स्ट्रिंग्ड इंस्ट्रूमेंट्स एप्लीकेशन ऑफ जतीस टू सेंटिमेंट्स द फोर वर्णास द 33 अलंकारास द मोनोटोनिक अलंकारास द मिक्स्ड अलंकारास द असेंडिंग अलंकारास द डिसेंडिंग अलंकारास The definition of the alankaras. Alankaras depending on the giti, dhatus in playing stringed instruments, the vistara dhatus, the karna dhatus, the abhidha dhatus. The Vyanjana Dhatus, the three Vrittis, the Jatis, three kinds of music of the Veena, the Karanas of the Vipanchi, the Bahir Gitas, the Asravana, the Arambha, the Vaktrapani, The Sanghotana, the Parighantana, the Mrigasarita, the Leelakrita. Here ends the chapter 29 of Bharata's Natyashastra, which treats of the rules of the stringed musical instruments. नाट्यशास्त्राच्या 29व्या अध्यायात प्रथम निरनिराळ्या रसांना अनुकूल असलेल्या जातींचे व स्वरांचे वर्णन आहे नंतर आरोही अवरोही स्थायी व संचारी हे चार वर्ण व त्या प्रत्येकांचे अलंकार मागधी अर्धमागधी संभाविता आणि पृथुला या चार ध्रुवा गानाशी असंबंध गीती आणि वीणा वादनाशी संबद्ध विस्तार करण आविध्य आणि व्यंजन हे चार धातू यांचे विवेचन केले आहे शेवटी पूर्वरंगाच्या आश्रावणा अंगापासून आसारित अंगापर्यंत असलेल्या बहिर्गीतांत या धातूंची योजना कशी करावी ते सांगितले आहे